नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे भूतांच्या जगात। आपल्या आजच्या कथेचे नाव आहे करणी, एक सत्यकथा। या कथेचे लेखक अक्षय शंकर सकट। कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण भूतांच्या जगात पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून कथेला लाईक करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, सत्य घटनेवर आधारित असलेल्या करणी या कथेच्या पहिल्या भागात आपण पेंडसे काकूंनी केलेली करणी आणि त्याचवेळी सुरू झालेला मामींचा त्रास या सगळ्याचा अनुभव घेतला। परंतु पुढे मामीचं काय झालं हे आपण या भागात पाहणार आहोत। करणी या कथेचा पहिला भाग ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंक पहा। कामाचं जास्त टेन्शन घेतल्यामुळे कदाचित हा त्रास झाला, 4 दिवसात बऱ्या होतील असं म्हणून डॉक्टर निघून गेले। बरेच दिवस झाले तरी मामींची तब्येत काही केल्या बरी होत नव्हती। पूर्ण गावातील डॉक्टर झाले, हकीम वैद्यसुद्धा झाले, शहरामधले डॉक्टरसुद्धा बोलवले, पण कोणाचाच फरक पडत नव्हता। दिवसेंदिवस मामीची तब्येत खालावत चालली। मामींनी जेवणसुद्धा सोडले, मामी फक्त मेलेल्या मुर्द्यासारख्या झोपून राहत होत्या। शरीरावर टीजभर मांससुद्धा राहिलं नव्हतं, फक्त हाडांचा सापळा शिल्लक होता। इकडे मामा रडून रडून बेहाल झाले। शेजारी पाजारीसुद्धा खूप काळजी करू लागले। मामी सगळ्यांना मदत करायची, त्यांचा स्वभावसुद्धा भारी होता। मग अचानक त्यांना झालं तरी काय अशी कुजबूज गावकऱ्यांमध्ये सुरू झाली। पण पेंडसे काकू तर खूप आनंदी होत्या। आनंदामध्ये त्या घरातच नाचत होत्या, पुटपुटत होत्या। अजून 3 दिवस थांब, मग तू कायमची देवाघरी जाणार आहेस असं बोलत त्या नाचत होत्या। कामानिमित्त बाहेर गेलेला गणपत त्याचं काम आटपून गावात परत आला। गावाच्या वेशीजवळ येताच त्याला कसली तरी कुजबूज ऐकू आली, म्हणून तो जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर गेला आणि त्या सद्याला विचारू लागला, काय र, काय झालंय नेमकं? अरे गणप्या, तुला माहीत नाही का? अरे गावातली ती मंगल मामी नाही का? तिची तब्येत लय नाजूक आहे। लोक बोलत्या ती लय दिस जगायची नाही। अरे पार हाडाचा सापळा झालाय, जा तू बी भेटून ये। गणप्याला आता मात्र भीती वाटू लागली। पेंडसे काकूंनी मामीचं तर नाव घेतलं नसेल ना, असा विचार करत तो मामीच्या घराकडे जाऊ लागला। बाहेरच ओसरीवर मामा बसले होते। त्यांची तर रडून रडून पार बेकार अवस्था झाली होती। गणपत मामांजवळ बसला आणि विचारपूस करू लागला। कसं झालं ते मामा सांगू लागले। गणपत, तुला तर मामीचा स्वभाव माहीत आहे ना, तिची अवस्था नाही बघवत। मामा घडलेली सगळी घटना गणपतला सांगू लागले। हे ऐकून गणपत खूप घाबरला। गणपतला सोबत कोणी नव्हतं तेव्हा मामींनी खूप मदत केली होती, हे सगळं आठवून गणपत मामाची माफी मागतो। मामाला काहीच कळत नाही, नक्की काय झालं आहे असं मामा विचारतात। मामाला काहीच कळत नाही नेमकं काय झालं आहे, मामा विचारतात। अरे गणपत काय झालं आहे, तू का माफी मागतोय? तेव्हा गणपत सगळं सांगतो, मीच करणी केली होती,
पण मामीचं नाव मला माहीत नव्हतं, त्यामुळे हे सगळं झालं आहे मामा. मामांना जरा आश्चर्य वाटतं. गणपत, तुला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं? गणपत म्हणाला, मला त्या पेंडसे काकूंनी हे करायला सांगितलं होतं, पण आता मामींना वाचवण्यासाठी एकच पर्याय आहे. ज्याने कोणी मूठ मारली तोच आता मामींना वाचवू शकतो. तसा मामांचा राग अनावर झाला. ते हातात कुऱ्हाड घेऊन पेंडसे काकूंच्या घरी निघाले आणि दारावर जोरात लाथ मारली. तसा तो दरवाजा उघडला गेला. पेंडसे काकूंना हाका मारत मामा घरात आले. काकू म्हणाल्या, अरे संतोष, काय झालं? तू असा का करतोयस? काय झालं सांगशील का? तसे मामा म्हणाले, काकू, हे खोटं नाटक बस झालं. आता मला सगळं कळालं आहे. गप गुमान जे केलंय ते परत फिरवा. काकू म्हणाली, मी काहीच नाही केलं. तसं मामाने समोर असलेल्या टी व्हीवर एक जोरात लात मारली आणि तो टी व्ही खाली पडून त्याच्या चिंध्या झाल्या. काकू भीतीने मागे सरकल्या. तोच त्यांना गणपत दिसला. काकू मनातल्या मनात विचार करतात, आता आपलं भांडं फुटलं आहे, आता लपवून काही फायदा नाही. तसं त्या सगळं कबूल करतात. मामा गणपतला बोलवतो, तू विधीची तयारी कर, मी यांना तिकडे घेऊन येतो. असं म्हणून मामा घरी जातात. इकडे गणपत सगळ्या विधीची तयारी करून बसला. तोच मामा पेंडसे काकूंना घेऊन त्या मारत्याच्या पडक्या घराजवळ आले. तशी गणपतने विधीला सुरुवात केली. हळूहळू तीच विधी सुरू झाली. गोल वर्तुळ, त्यात दोन रेषा आणि त्या वर्तुळामध्ये उलट्या पिसांचा कोंबडा. गणपत तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटू लागला. त्या कोंबड्यावर गुलाल टाकला गेला आणि 5-1 मिनटं गेल्यानंतर पेंडसे काकूंना गणपत म्हणाला, मी कोंबड्याचं मुंडकं कापल्यानंतर तुम्हाला सांगितलं तसं करा. असं बोलून तो परत मंत्र बडबडू लागला. कोंबड्याचं मुंडकं कापलं आणि काकूंना इशारा केला. तशा काकू पुढे आल्या आणि करणी माघारी फिरवली. विधी संपन्न झाल्याबरोबर मामा तातडीने घराकडे आले आणि मामींजवळ जाऊन बसले. हळूहळू मामींना बरे वाटू लागले. पण पेंडसे काकूंना लगेच एक रक्ताची उलटी झाली. काकूंना कळून चुकलं, जो त्रास आपण मामींना दिला होता आता तोच त्रास आपल्याला होणार. पण यात कोणीच काही करू शकत नव्हतं. म्हणतात ना, जैसी करणी वैसी भरणी. असंच काहीसं पेंडसे काकूंच्या बाबतीत घडत होतं. 15 दिवस गेले. आता मामींना पूर्ण बरं वाटत होतं आणि इकडे जे नको होतं तेच झालं. ती अमावस्येची रात्र आली आणि तीच रात्र पेंडसे काकूंची शेवटची रात्र ठरली. मंडळी, जो कोणी दुसऱ्यांच्याबद्दल वाईट करण्याचा प्रयत्न करतो नेहमी त्याचं वाईट होतं. पुन्हा भेटूया नव्या भयकथेबरोबर. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.